जाणीव जागृती फाउंडेशनच्या वतीने राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीमध्ये दुष्काळग्रस्तांना मदत करणाऱ्या संस्थेच्या कामाचे चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून होणारी देणगी दुष्काळग्रस्तांसाठी काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येणार आहे. या वर्षी पावसाने सरासरी न गाठल्याने महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. मराठवाडा विदर्भ मधील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय विदारक आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही गंभीर समस्या बनली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही गंभीर समस्या बनली असताना महाराष्ट्रभरातून दुष्काळग्रस्तांना विविध संस्थांकडून मदत करण्यात येत आहे. पुण्यातील जाणीव जागृती फाउंडेशनच्या वतीने राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीमध्ये दुष्काळग्रस्तांना मदत करणाऱ्या संस्थांच्या कामाचे चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. शांतीवन साने गुरुजी हॉस्पिटल यांनी दुष्काळग्रस्त भागामध्ये केलेली कामे चित्राच्या माध्यमातून प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून होणारी देणगी दुष्काळग्रस्त कामासाठी काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येणार आहे. पुण्यातली जाणीव जागृती जी फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनने निमंत्रित केलेल्या संस्था शांतीवन बीडमध्ये आणि किनवट नांदेड जिल्ह्यातली साने गुरुजी रुग्णालय ह्या दोन संस्थांना इथे निमंत्रित केलेलं आहे. तर निमंत्रित करण्याचा उद्देश असा आहे की मराठवाड्यामध्ये सध्या प्रचंड दुष्काळ आहे. प्रचंड दुष्काळ असल्यामुळे इथे रोजगार निर्मिती नाही आहे आणि संस्थाही त्याच पद्धती जसं शेतकरी अडचणीत आहेत त्याचप्रमाणे इथे काम करणाऱ्या वंचित घटकासाठी काम करणाऱ्या संस्थाही अडचणीत आहेत. म्हणून जाणीव जागृती फाउंडेशनने त्यांचा जो जागर जाणीवांचा हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या अंतर्गत हा चित्र प्रदर्शनाचा कार्यक्रम आखलेला आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे शांतीवन आणि साने गुरुजी रुग्णालय या अडचणीतून मार्गक्रमण करत असताना याला काही आर्थिक मदत पुणेकरांच्या वतीने करता येईल का याच्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यंदाच्या मान्सूनने कहर केला आणि संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. मराठवाडा विदर्भ या भागातील शेतकऱ्यांचे हाल पाहता दुष्काळग्रस्तांचे हाल पाहता आता महाराष्ट्रभरातून विविध संस्थांकडून आता त्यांना मदत देण्याचे कार्य सुरू करण्यात आले. तर या ठिकाणी आपण आता गोलेरोड येथील चित्र प्रदर्शन भरवण्यात आले ज्याच्या माध्यमातून येथे जमा होणारी देणगी दुष्काळग्रस्त भागात काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येणार आहे अशी ही कल्पना एका नव्या तरुणाने एका तरुणाने आणली आणि त्या तरुणाचं नाव आहे अवधूत बागल. आपल्यासोबत ते आहेत. कशा प्रकारे ते या संस्थांना दुष्काळग्रस्त भागात ज्या संस्था कार्य करतात त्यांना मदत पोहोचवण्यासाठी निधी जमा करत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया. अवधूतजी काय सांगाल कशा प्रकारे या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही दुष्काळग्रस्त भागात संस्था ज्या आहेत त्या काम करतात त्यांना मदत पोहोचवणार आहात. दुष्काळग्रस्त भागामध्ये अनेक संस्था रचनात्मक पद्धतीने काम करतात. त्यापैकी दोन संस्था आहेत की ज्या एक त्यापैकी एक संस्था जी आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करते साने गुरुजी हॉस्पिटल नावाची जी नांदेड जिल्ह्यातल्या किनवट या भागामध्ये आहे आणि दुसरी जी संस्था शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि वंचितांच्या क्षेत्रामध्ये काम करते ती शांतीवन नावाची संस्था आहे. अशा दोन संस्थेचं आम्ही चित्र प्रदर्शन भरवलेलं आहे की या चित्र प्रदर्शनातून त्या संस्थेचं काम लोकांपर्यंत देखील पोहोचावं आणि त्यातून त्या माध्यमातून त्या संस्थांना आर्थिक मदत देखील मिळावी हा या चित्र प्रदर्शनाचा उद्देश आहे. एकूणच चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्या दुष्काळग्रस्त भागात संस्था कार्यरत आहेत त्यांना आर्थिक मदत पोहोचवण्याचं काम या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि दुष्काळग्रस्त भागातली स्थिती पाहता शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि तेथील स्थानिक प्रश्न पाणी प्रश्न जे असतील त्या सोडवण्यासाठी सरकारकडनं सुद्धा वेळोवेळी कार्य करण्यात येते उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कॅमेरामॅन सुदेश मिटकर सोबत आतिश ढवळे नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे.